मुलाच्या वाढदिवसानिमित्ताने शिरगाव ग्रामपंचायतचे उपसरपंच यांनी शाळेच्या पहिल्याच दिवशी चार पंखे आणि सॅनिटायझर मुख्य अध्यापकांकडे केले सुपूर्द. शाळा सुरू झाल्याच्या पहिल्याच दिवशी शिरगाव जिल्हा परिषद शाळेला, गावातील दोन अंगणवाड्यांना आणि गावातील आरोग्य उपकेंद्रांना शिरगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच रवींद्र गणपत मडके यांनी आपल्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त दिली पंख्यांची आणि सॅनिटायझरची भेट. शिरगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच रवींद्र गणपत मडके यांनी आपला मुलगा साई याच्या वाढदिवसानिमित्त आपल्या गावाच्या जिल्हा परिषद शाळेची, अंगणवाड्यांची आणि आरोग्य उपकेंद्रांची गरज ओळखून शाळा शिरगावला चार पंखे आणि सॅनिटायझर शाळेच्या मुख्याध्यापकांकडे सुपूर्द केले. गावातील दोन अंगणवाड्यांना प्रत्येकी एक पंखा, तसेच गावातील आरोग्य उपकेंद्राला दोन पंखे आणि सॅनिटायझर अशी अनोखी भेट देऊन चांगला पायंडा पाडला आहे. या कार्यक्रमासाठी ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका गायत्रीताई भालके, शाळेचे मुख्याध्यापक केशव शेलवले, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य मनोहर मडके, शाळाप्रेमी ग्रामस्थ केशव मडके, रवींद्र मडके, अनंता मडके, शाळेचे सहशिक्षक गुरुनाथ मडके, अरुण कराडे, परदेशी महेश धिरडे, अंगणवाडी सेविका सुलभाताई जाधव, सुवर्णाताई मडके इत्यादी मंडळी उपस्थित होती. या साऱ्यांच्या उपस्थितीत हा छोटा खाणी कार्यक्रम जिल्हा परिषद शाळा शिरगावमध्ये पार पडला. या अनोख्या कार्यक्रमात शिक्षण आणि आरोग्य या दोन घटकांना ही अनोखी मदत दिल्यामुळे माजी उपसरपंच रवींद्र गणपत मडके यांचे गावातील ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.